नमस्कार मित्रांनो, मी सूरज एम के ऑलूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला मिळून जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4/12/2022 रात्री 11 वाजेपर्यंत अपडेट बघणार आहे मित्रांनो. तर आज 5 तारीख आहे मित्रांनो, आपण 4/12/2022 रात्री 11 वाजेपर्यंतची अपडेट आहे. तर कुठल्या जिल्ह्याला किती अर्ज आलेले आहेत, सर्वात अगोदर आपण मुंबईचं बघणार आहे मित्रांनो. तर मुंबई पोलीस शिपाई, तर मुंबईला आत्तापर्यंत 376,724 अर्ज आलेले आहेत मित्रांनो, मुंबई पोलीस शिपायला. तर पुढचे तो SRPF गट क्रमांक 1 पुणे, तर पुणेला बघू शकतो मित्रांनो, 39,792 अर्ज आलेले आहेत. मुंबई पोलीस शिपाई चालक 87,868 अर्ज आलेले आहेत. नागपूर पोलीस 12,851, नवी मुंबई 5,184. तर एवढी अपडेट आपल्याला मिळालेली आहे मित्रांनो, रात्री 11 वाजेपर्यंतची अपडेट आहे. आज याच्यामध्ये काही ना काही वाढ झालेलंच आहे, या 5 जिल्ह्यांमध्ये काही ना काही आकडे वाढ झालेलेच आहेत. आता मित्रांनो, काही उमेदवारांचे मला मेसेज पण आले की दादा, मुंबईला 410,000 फॉर्म आले आहेत का, हे खरं आहे का? तर ते फॉर्मचा आकडा नाही मित्रांनो, टोकन नंबर आहे. ओके, तर तेवढे फॉर्म येणारच आहे, तर ते टोकन नंबर आहेत. अमाऊंट पे केल्यानंतर तेवढा आकडा क्रॉस होणारच आहे. आता मुदतवाढ मिळालेली आहे तर त्यासाठी थोडं फॉर्म डाऊन झालेले आहेत, म्हणजे मोठ्या प्रमाणे येत नाहीत. तर लास्ट 5 ते 7 दिवस असताना फॉर्म मोठ्या प्रमाणे येणार आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, एक मुद्दा अजून पेंडिंग आहे, 2 फॉर्म टाकायचं का? तर 2 फॉर्मबद्दल अपडेट आलं तर पण या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणे चेंज होणार मित्रांनो, आकडे डबल पण होऊ शकतात. तर त्याचाही अपडेट आलं की मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, तुम्ही तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, वेळोवेळी मी तुम्हाला सर्व काही अपडेट देतच असणार आहे मित्रांनो. आज संध्याकाळी 11:20 यूट्यूबवर आपण चर्चा करणार आहे तुमच्याबरोबर. तर मागील वर्षी कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आलेले होते, तर आज संध्याकाळी 11:20 तुम्हाला यूट्यूबवर यायचं आहे मित्रांनो. तसेच आमच्या टेलिग्रामला जॉईन असेल तर टेलिग्रामला जॉईन करून घ्या, तिकडेही मी तुम्हाला अपडेट देणार आहे. मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्याकडे पुस्तक असणे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी पुस्तक आहे 812 प्रश्नपत्रिका संच. तुम्ही किती जास्त प्रश्नपत्रिका संच सोडवाल तेवढंच तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो. 2021 व 2022 झालेल्या 63 प्रश्नपत्रिका यामध्ये समावेश आहे मित्रांनो. प्रत्येक जिल्हा म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे प्रश्न पडतात या सर्व डिटेल यामध्ये दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तसेच वनरक्षकची पण भरती निघणार आहे मित्रांनो, तर त्याची जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे, त्याचेही पुस्तक अवेलेबल आहे. महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे मित्रांनो.